Okay, students, we are starting with the DNA replication. Last time we have studied about the structure of DNA in the topic molecular basis of inheritance. This DNA structure which we have studied, which consists various contents, which consists the nucleotides which are made up of various chemical components, that is nitrogen base, pentose sugar and phosphate group. These nucleotides are joined together to form a complete structure, that is called as nucleic acid, which are of two types, that is DNA and RNA. We have studied the DNA structure. Now we are concerned with DNA replication. What is DNA replication, or what is the need of DNA replication? It is most important. We have studied the DNA. DNA is that particular factor which is present in each and every eukaryotic organism, as well as prokaryotic organism, as a genetic material. This genetic material which is present in the cell, सेल मध्ये न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस मध्ये आपल्याला क्रोमोझोम्स बघायला मिळतात. क्रोमोझोम्स मध्ये डीएनए बघायला मिळतो युकॅरियोटिक सेल मध्ये. आपण बघितलं मागच्या वर्षी की सेल डिव्हिजन होतं. एका सेलचे दोन सेल होतात, दोन सेलचे चार सेल होतात आणि सेल डिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या शरीराची वाढ होते. किंवा प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये जे काही ग्रोथ फॅक्टर कॅरीड आउट केला जातो, हा ग्रोथ फॅक्टर हा फक्त सेल डिव्हिजन मध्ये मुळे कॅरीड आउट केला जातो. आणि ह्या सेल डिव्हिजनच्या वेळेला एका सेलचे दोन सेल जर होत असतील तर त्याचा न्यूक्लियस सुद्धा रेप्लिकेट झाला पाहिजे, त्याचा न्यूक्लियस सुद्धा डबल झाला पाहिजे. किंवा एका सेल मध्ये पासून दुसरा सेल तयार होत असताना दोन न्यूक्लियस आले पाहिजे. तर दोन न्यूक्लियस जर तयार होत असतील तर त्या न्यूक्लियस मधलं मटेरियल सुद्धा डबल झालं पाहिजे. आणि हे न्यूक्लियस मधलं मटेरियल जे काही डबल होणारी प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये महत्वाची प्रोसेस म्हणजे डीएनए रेप्लिकेशन. न्यूक्लियस मध्ये असणारा क्रोमोझोम आणि क्रोमोझोम मध्ये असणारा डीएनए, हा डीएनए जेव्हा रिप्लिकेट होईल तेव्हा नंबर ऑफ क्रोमोझोम जे काय आहेत ते मल्टिप्लाय होतील, डबल होतील आणि मग सेलचं डिव्हिजन कॅरीड आउट होईल. आपण मागच्या वर्षी सेल डिव्हिजन शिकत असताना सेल डिव्हिजन मध्ये वेगवेगळ्या प्रोसेस बघितल्या. त्याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस बघितलं. कॅरिओकायनेसिस मध्ये प्रोफेस, मेटाफेस, अनाफेस आणि टिलोफेस या चार फेजेस होत्या. त्याच्यामध्ये महत्वाचे फेज म्हणजे अनाफेज, ज्याच्यामध्ये डीएनए कंटेंट जो काही डबल झालेला आहे हा दोन न्यूक्लियस मध्ये डिवाइड करून दिला जातो. किंवा दोन पोलकडे हा डीएनए जो आहे किंवा क्रोमोझोम जे आहे, डॉक्टर क्रोमोझोम सेपरेट होतात. आता हे डॉक्टर क्रोमोझोम तयार होण्यासाठी डीएनए मटेरियल डबल झालेलं पाहिजे. आणि हे डबल होण्याची जी काही प्रोसेस आहे ती आपण आज स्टडी करणार आहे, ज्याला आपण डीएनए रेप्लिकेशन असं म्हणतो. तर हे डीएनए रेप्लिकेशन जे काय आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये, दोन्हीमध्ये डीएनए रेप्लिकेशन कशा पद्धतीने होतं ते आज आपल्याला स्टडी करायचं. सो वी आर कन्सर्न विथ द डीएनए रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेशन इज नथिंग बट द फॉर्मेशन ऑफ एक्झॅक्ट कॉपी ऑफ द डीएनए और मल्टिप्लिकेशन ऑफ डीएनए और क्लोनिंग ऑफ डीएनए. एखाद्या डीएनएचे एक्झॅक्ट डुप्लिकेट कॉपी, रिप्लिकेट कॉपी तयार करण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला आपण डीएनए रेप्लिकेशन. व्हॉट इज रिप्लिकेशन? रिप्लिकेशन, दिस वर्ड केम फ्रॉम द रेप्लिका. रेप्लिका इन मराठी त्याला आपण असं साध्या सोप्या सरळ भाषेत म्हणू शकतो की प्रतिमा, एक्झॅक्ट प्रतिमा त्याची तयार करतो. जो काही आपल्याकडे डीएनए अवेलेबल आहे त्या डीएनए अवेलेबल असणाऱ्या डीएनएचं एक्झॅक्ट कॉपी तयार करण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला म्हणायचं डीएनए रेप्लिकेशन. ज्याच्यामुळे आपलं जे काही जेनेटिक स्टॅबिलिटी आहे ती मेंटेन राहते. जर डीएनए पासून दुसरा डीएनए तयार होत असताना त्याच्यामध्ये काही बदल होत असतील तर त्याच्यामुळे आपली जेनेटिक स्टॅबिलिटी मेंटेन राहणार. तर मायटॉसिस जी काही प्रोसेस होते त्या मायटॉसिसमध्ये जेनेटिक स्टॅबिलिटी मेंटेन ठेवली जाते डीएनए रेप्लिकेशनच्या वेळेला. तर आपण बघूयात थोडीस डीएनए रेप्लिकेशन, हाऊ दिस प्रोसेस इज गोइंग ऑन. वी आर कन्सर्न विथ द मेकॅनिझम ऑफ डीएनए रेप्लिकेशन. DNA replication is carried out in the prokaryotes as well as eukaryotes. The first step in the DNA replication, it is activation of nucleotide. What is activation of nucleotide?
न्यूक्लियोटाइड्स विच आर प्रेजेंट इन द न्यूक्लियोप्लास्म, सेल सेलच्या न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आत जे काही मटेरियल आहे दॅट इज कॉल्ड एज न्यूक्लियोप्लास्म. आणि ह्या न्यूक्लियोप्लाझम मध्ये सस्पेंडेड फॉर्म मध्ये न्यूक्लियोटाइड्स असतात. आता हे न्यूक्लियोटाइड्स कोणते कोणते आपण न्यूक्लियोटाइड्स बघितले. न्यूक्लियोटाइड्स विच आर प्रेझेंट इन द डीएनए दीज आर डी ए एम पी, डी सी एम पी, डी जी एम पी अँड डी टी एम पी. डीऑक्सी ऍडिनोसिन मोनोफॉस्फेट, डीऑक्सी सायटिडिन मोनोफॉस्फेट, डीऑक्सी ग्वानोसिन मोनोफॉस्फेट अँड डीऑक्सी थायमिडिन मोनोफॉस्फेट. दीज आर द न्यूक्लियोटाइड्स विच आर रिमेन suspended in the nucleoplasm and these are being activated. How this activation is being carried out? Activation is being carried out with the help of ATPs. Or conversion of this monophosphate into triphosphate is called as activation of nucleotide. This deoxy adenosine monophosphate will be converted into deoxy adenosine triphosphate. This is called as activation of DAMP, which is responsible for the conversion of DAMP into DATP. So likewise, this activation is carried out by conversion of these MPs into TPs, monophosphate into triphosphate. Here DCMP will be converted into DCTP, deoxycytidine triphosphate, while DGMP will be converted into DGTP, deoxyguanosine triphosphate. While deoxythymidine monophosphate will be converted into deoxythymidine triphosphate, that is DATP, DCTP, DGTP and DTTP will be formed, and this is called as activation of nucleotides. These all activations are being carried out by the utilization of ATPs, that is adenosine triphosphate, which are present in the abundant quantity in the organism, which is also so said to be a source of energy, biological source of energy, which is being produced in the various processes. Most important process in which it is being produced, it is respiration. In the respiration, ATP are being produced, and these ATPs are being utilized for the various processes. Tithe apan jeva respiration बघितलं त्यावेळेला आपण हे बघितलं की रेस्पिरेशन मध्ये जे काही एटीपी तयार होतात हे सेलच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी, डीएनए रेप्लिकेशनसाठी महत्वाचे असतात. आणि इथे आपण ते युटिलाइज करतो डीएमपी डीएटीपी मध्ये, डीसीएमपी डीसीटीपी मध्ये, डीजीएमपी डीजीटीपी मध्ये, डीटीएमपी डीटीटीपी मध्ये कन्वर्ट होण्यासाठी हे एटीपी वापरले जातात. आणि याला आपण म्हणतो ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड्स. Nucleotides we cannot utilize in this particular form, so it should be activated, and these are activated in this particular form, and this is the activated form of nucleotides. So this is the first step which is responsible for the activation of nucleotides. Second step we are concerned with, this step is called as origin and initiation point. What is origin and initiation point? We are knowing that DNA which is present in the prokaryotic cell, it is mostly a circular DNA. This circular DNA which is present, this is the particular point. From this point, the DNA replication will start. That particular point will be called as origin point or initiation point. At any point where the DNA replication starts, it is called as origin or initiation point. जिथून हे DNA replication actually start होईल त्या पॉइंटला आपण DNA replicationचा origin किंवा initiation point. आणि ज्या डीएनए च्या युनिट मध्ये हे कॅरीड आउट होतो त्याला रेप्लिकॉन असं म्हणतात. व्हॉट इज रेप्लिकॉन? युनिट ऑफ डीएनए इन विच रेप्लिकेशन इज कॅरीड आउट.
in which duplication is carried out, it is called as replicon. And this replicon which is present in the prokaryotic cell, it is always single. A single replicon is present in the prokaryote, while in the eukaryotic organism, the DNA content is more, that's why the replicons are several in number. प्रोकैरियोटिक मध्ये डीएनए छोटा असल्याकारणाने तो फक्त सिंगल रेप्लिकॉन मध्ये असतो. तर डीएनए रेप्लिकेशन जे काही युकॅरियोटिक सेल मध्ये होतो, तर युकॅरियोटिक सेल मध्ये डीएनए कंटेंट फार मोठा आहे, त्याच्यामुळे रेप्लिकॉनची संख्या जास्त असते. आणि त्या सोबतच जेवढे रेप्लिकॉन असतात तेवढ्याच त्याच्यामध्ये इनिशिएशन किंवा ओरिजिन पॉइंट असतात. आणि मल्टिपल ठिकाणी रेप्लिकेशन कॅरीड आउट इन द युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये. मात्र प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए मध्ये एकच रेप्लिकॉन असतो आणि सिंगल रेप्लिकेशन कॅरीड आउट होतो, सिंगल इनिशिएशन किंवा ओरिजिन पॉइंट असतो. सो इट इज दॅट. आता ह्या ओरिजिन आणि इनिशिएशन पॉइंट जो का आहे, तिथं नेमकं काय होतं ते बघूयात आपण. आणि इथं जी काही प्रोसेस होते त्या प्रोसेसला आपण म्हणतो अनवाइंडिंग ऑफ डीएनए. आता अनवाइंडिंगच्या आधी त्या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये ओरिजिन किंवा इनिशिएशन पॉइंट जिथे असतो तिथं इन्सिजन प्रोसेस होते. व्हॉट इज इन्सिजन? द बॉन्ड बिटवीन द न्यूक्लियोटाइड्स. यू बेटर नोस, आपण डीएनए स्ट्रक्चर जेव्हा स्टडी केलं तेव्हा आपण बघितलं की अडेनाईन आणि थायमिन दीज आर द कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स, आणि ग्वानाइन अँड सायटोसिन दीज आर द कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड्स. अडेनाईन आणि थायमिन मध्ये जे काही बॉन्ड्स असतात ए इज पेअर्ड विथ टी विथ टू वीक हायड्रोजन बॉन्ड्स, व्हाइल सी इज पेअर्ड विथ जी विथ थ्री वीक हायड्रोजन बॉन्ड्स. तर ही जी काही कंप्लीट सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्स मध्ये कुठेतरी जिथे आपण इनिशिएशन किंवा ओरिजिन पॉइंट म्हणतो तिथे ह्या दोघांमधला बॉन्ड ब्रेकडाऊन होईल सुरुवात होईल, आणि त्याला म्हणायचं आपण इनिशिएशन किंवा ओरिजिन पॉइंट. आणि तिथे जी काही प्रोसेस कॅरीड आउट झाली त्याला म्हणायचं इन्सिजन. त्याला काय म्हणायचं? इन्सिजन. आणि तो म्हणजे निक पॉइंट. आणि तिथून ऍक्च्युअली प्रोसेस स्टार्ट होते. तिथून दोन्ही बाजूनी हा डीएनए स्ट्रँड जो काय आहे अनझिप व्हायला सुरुवात होते. सो वी आर कन्सर्न्ड विथ द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज अनवाइंडिंग ऑफ डीएनए. आपण ऍक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड बघितलं, ओरिजिन आणि इनिशिएशन पॉइंट बघितलं, तिसरं जे काय आहे इट इज अनवाइंडिंग ऑफ डीएनए. आणि अनवाइंडिंग ऑफ डीएनए जे काही कॅरीड आउट होतं, तर अनवाइंडिंग ऑफ डीएनए साठी वेगवेगळे एन्झाईम लागतात. पहिलं जो काय आहे इन्सिजन साठी लागणारा एन्झाइम, दॅट इज कॉल्ड एज एंडोन्युक्लियस एन्झाइम. हा एंडोन्युक्लियस एन्झाइम जो काय आहे, तर ह्या दोन स्ट्रँड जे काय आहेत त्या दोन स्ट्रँड मध्ये फिजिकली मध्ये वीक हायड्रोजन बॉन्ड्स असतात जे दोन स्ट्रँडला एकमेकांना जोडतात. तर हे वीक हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेकडाऊन करण्याचं जे काही काम केलं जातं ते केलं जातं विथ द हेल्प ऑफ एन्झाइम कॉल्ड एज एंडोन्युक्लियस एन्झाइम. ह्या याच्यामध्ये लक्षात ठेवा, पहिला एन्झाइम जो वापरला तो इट इज एंडोन्युक्लियस एन्झाइम. What is endonuclease enzyme? It is responsible for the breakdown of weak hydrogen bonds in between the nucleotides present in the DNA strand. आणि हे breakdown झाल्यानंतर पुढची process carried out होते. It is with the help of second enzyme in the same process, that is called as helicase enzyme. This helicase enzyme is responsible for the separation of two strands. हे दोन स्ट्रँड जे काय आहेत त्याच्यामध्ये वीक हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेकडाऊन जरी झाले असले तरी हे दोन स्ट्रँड सेपरेट झालेले नाही. आणि हे सेपरेट होण्यासाठी जो एन्झाइम लागतो त्याला म्हणतो आपण हेलिकेज एन्झाइम. आणि या हेलिकेज एन्झाइमच्या मदतीने हे दोन स्ट्रँड जे काही असे होते तर ते अशा पद्धतीने फोर्क तयार करतात आणि ते दोन स्ट्रँड एकमेकांपासून सेपरेट होतात. त्याच्यासाठी लागणारा एन्झाइम म्हणजे हेलिकेज एन्झाइम. हेलिकेज एन्झाइम इज रिस्पॉन्सिबल फॉर सेपरेशन ऑफ टू स्ट्रँड्स. हे जे काही दोन स्ट्रँड सेपरेट झाले इट इज विथ द हेल्प ऑफ हेलिकेज एन्झाइम. तिसरा एन्झाइम जो काय याच्यामध्ये रिक्वायर्ड आहे इट इज कॉल्ड एज एस एस बी पी. इट इज नोन एज सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज
डीएनए हेलिक्स डिस्टेबिलाइजिंग प्रोटीन और डिस्टेबिलाइजिंग एंजाइम, आता है डिस्टेबिलाइजिंग प्रोसेस स्टार्ट। आता हे दोन स्ट्रँड जे काही सेपरेट झाले, आपण केमिस्ट्री शिकतो, केमिस्ट्री मध्ये एखादा एलिमेंट जर त्याच्यामधून एखादा कंटेंट निघून गेला तर तो अनस्टेबल होतो, तशाच पद्धतीने हे जे काही दोन स्ट्रँड आहेत त्याच्यामध्ये वीक हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर हे अनस्टेबल होतात आणि हे अनस्टेबल झालेले जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत ह्याला स्टॅबिलाइज करण्यासाठी जो प्रोटीन वापरला जातो दॅट इज कॉल्ड ॲज एस एस बी पी सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन। हे दोन स्ट्रँड होते, डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर होतं, आता हा सिंगल स्ट्रँड आहे, हा सिंगल स्ट्रँड आहे आणि ह्या सिंगल स्ट्रँडला जर स्टॅबिलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी लागतो म्हणजे सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन। सो दीज आर द एन्झाइम्स व्हिच आर रिक्वायर्ड इन द प्रोसेस कॉल्ड ॲज अनवाइंडिंग ऑफ डीएनए। तर अनवाइंडिंग मध्ये आपल्याला तीन एन्झाइम लक्षात ठेवायचे एक्झामसाठी, एंडोन्यूक्लिएज एन्झाइम, हेलिकेज एन्झाइम आणि सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन एन्झाइम। मोस्टली हे एन्झाइम्स लिहिण्यासाठी मार्क असतात परीक्षेमध्ये, बोर्डाच्या एक्झाममध्ये, तर हे एन्झाइम्स लक्षात ठेवा, एंडोन्यूक्लिएज, हेलिकेज आणि सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन। एंडोन्यूक्लिअस रिस्पॉन्सिबल फॉर द ब्रेकडाऊन ऑफ न्यूक्लियोटाइड वीक हायड्रोजन बॉन्ड्स, हेलिकेज इज रिस्पॉन्सिबल फॉर द सेपरेशन ऑफ टू स्ट्रँड्स अँड सिंगल स्ट्रँड बाइंडिंग प्रोटीन इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिमेनिंग दिस टू स्ट्रँड्स स्टॅबिलाइज। नेक्स्ट प्रोसेस इज दॅट इज रिप्लिकेशन फोर्क। आता हे अनवाइंडिंग ऑफ डीएनए झाल्यानंतर हे दोन स्ट्रँड सेपरेट झाले आणि सेपरेट झाल्यानंतर हे स्ट्रक्चर जर आपण असं सरळ केलं तर आपल्याला हे स्ट्रक्चर असं वाय असं दिसेल आणि हे जे काय आहे इट इज सेप टू बी अ वाय शेप रेप्लिकेशन फोर्क। काय म्हणतो आपण याला, वाय शेप रेप्लिकेशन फोर्क। आणि हा वाय शेप रेप्लिकेशन फोर्क जो काही तयार झाला आहे तर हो हा महत्वाचा आहे आपल्याला डीएनए रेप्लिकेशनसाठी। आता तिथे दोन स्ट्रँड सेपरेट झाले आणि दोन स्ट्रँड सेपरेट झाल्यानंतर हे रेप्लिकेशन फोर्क तयार झालं आणि ह्या रेप्लिकेशन फोर्कला स्टॅबिलाइज राहण्यासाठी एस एस बी पी प्रोटीन फार फार महत्वाचे आहे। सो वी आर कन्सर्न विथ द नेक्स्ट पॉईंट रेप्लिकेशन फोर्क। नंतर पुढचा पॉईंट जो महत्वाचा आहे तो म्हणजे सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड्स। आता सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँडमध्ये आपण जे काही डीएनए मध्ये स्टडी केलं ते बघूया। डीएनए मध्ये आपण स्टडी केलं की ईच अँड एव्हरी डीएनए कन्सिस्ट पोलॅरिटी ऑफ स्ट्रँड। प्रत्येक स्ट्रँडला पोलॅरिटी असते। पोलॅरिटी म्हणजे नेमकं काय, तर हा एक स्ट्रँड आहे, हा एक दुसरा स्ट्रँड आहे, ह्या स्ट्रँडमध्ये हा जो एंड आहे इट इज कॉल्ड ॲज 3' एंड दिस एंड इज कॉल्ड ॲज 5'। इथे दुसऱ्या स्ट्रँडमध्ये मात्र एक्झॅक्टली अपोजिट 3' जवळ जो काही एंड आहे इट इज 5' आणि 5' बाजूला जो दुसरा एंड बघायला मिळतो इट इज 3'। सो दीज आर अँटी पॅरलल स्ट्रँड्स आणि या अँटी पॅरलल स्ट्रँड्स असल्यामुळे सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड जे काही होतं अगदी मजेशीर प्रोसेस आहे आणि ती लक्षात ठेवा। हा जो काही 3' to 5' प्राण जो काही स्ट्रँड आहे त्याला म्हणायचं लॅगिंग टेम्पलेट, दिस इज कॉल्ड ॲज लॅगिंग टेम्पलेट। आणि जो 5' to 3' आहे इट इज कॉल्ड ॲज लिडिंग टेम्पलेट। ऑलवेज द प्रोसेस विच इज बीइंग कॅरीड आउट इन दिस पर्टिक्युलर डीएनए रेप्लिकेशन, या डीएनए रेप्लिकेशन मध्ये जे काही प्रोसेस होते तर त्याच्यामध्ये दोन स्ट्रँड महत्वाचे, एक लिडिंग टेम्पलेट आणि दुसरा लॅगिंग टेम्पलेट। ह्या दोन्हींवर होणारी जी काही प्रोसिजर आहे ही वेगवेगळी। आता वेगवेगळी कशा पद्धतीने, ह्या 3' एंड जो का आहे ह्या 3' एंडला प्रोसेस स्टार्ट होते। इथे सुद्धा ह्या 3' एंड जो आहे, इथे हा 3' एंड असेल त्या फोर्कचा, तर ह्या 3' एंडला प्रोसेस स्टार्ट होते टेम्पलेटवर। जो काही टेम्पलेट आहे त्याच्यात 3' एंडला प्रोसेस स्टार्ट होते आणि प्रोसेस जेव्हा स्टार्ट होते ऍट द 3' एंड देर इज जॉईनिंग ऑफ स्मॉल आरएनए प्राइमर टेक्सेस। इथे एक स्मॉल आरएनए प्राइमर जॉईन होतो आणि त्याला जॉईन होण्यासाठी जो एन्झाइम लागतो इट इज कॉल्ड ॲज आरएनए प्राइमेस एन्झाइम। एन्झाइम लक्षात ठेवा, आरएनए प्राइमेस एन्झाइम फॉर द जॉइनिंग ऑफ आरएनए प्राइमर।
आरएनए प्राइमरला जॉइनिंग असेंबली लागणार आहे काय आरएनए प्राइमर्स. तर आरएनए प्राइमर म्हणजे नेमकं काय? तर हा आरएनए प्राइमर जो आहे दिस आरएनए प्राइमर इट इज अ स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ आरएनए व्हिच स्टार्ट्स द प्रोसेस. जी काही नवीन स्ट्रँड तयार होण्याची प्रोसेस आहे ही स्टार्ट होते कशापासून? तर आरएनए प्राइमर पासून स्टार्ट होते. आरएनए प्राइमर 3 प्राइम एंडला टेम्पलेट स्ट्रँडला जॉईन होतो आणि जॉईन झाल्यानंतर पुढची प्रोसेस स्टार्ट होते. दिस आरएनए प्राइमर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द अट्रॅक्शन. कुणाला अट्रॅक्ट करतो हा आरएनए प्राइमर? आरएनए प्राइमर अट्रॅक्ट करतो आपण जे काही ऍक्टिवेटेड न्यूक्लियोटाइड्स पहिल्या स्टेपमध्ये बघितले, तर हे ऍक्टिवेटेड न्यूक्लियोटाइड्स न्यूक्लियोप्लाझम मध्ये जे काही असतात तर त्यांना तो अट्रॅक्ट करतो. आणि कॉम्प्लिमेंटरी हे एक नवीन स्ट्रँड तयार करण्यासाठी वापरले जातात. तर ह्या लिडिंग टेम्पलेटवर हा इथेच आरएनए प्राइमर जॉईन झाल्यानंतर पुढे एक एक कॉम्प्लिमेंटरी, समजा इथे ऍडेनाइन असेल तर ऍडेनाइन इज जॉईन विथ थायमिन, तर थायमिन न्यूक्लियोटाइड इज कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड फ्रॉम द न्यूक्लियोप्लाझम अराइज ऍट द टेम्पलेट फॉर द फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्ट्रँड. आणि नंबर ऑफ अशा पद्धतीने न्यूक्लियोटाइड येऊन जॉईन होतात आणि इथे हे एकमेकांना जॉईन होऊन एक नवीन स्ट्रँड तयार करत असते. तर ही प्रोसेस लिडिंग टेम्पलेटवर जी काही होते ही प्रोसेस लीडिंग स्ट्रँड तयार करते आणि ही प्रोसेस कंटिन्युअस आहे. लीडिंग स्ट्रँड वर जी काही लीडिंग स्ट्रँड तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे कंटिन्युअस आहे. जी 3 प्राइम टू 5 प्राइम ह्या टेम्पलेट स्ट्रँड वर तयार होते आणि ही प्रोसेस कंटिन्युअस असते. दुसरी जी काही प्रोसेस 5 प्राइम टू 3 प्राइम कंटेंट वर असते तर ती प्रोसेस मात्र लॅगिंग स्ट्रँड म्हणून कन्सिडर केलं जाते आणि ह्याला लॅगिंग प्रोसेस म्हणतो किंवा डिसकंटिन्युअस प्रोसेस म्हणतो. आता ही डिसकंटिन्युअस कशामध्ये? तर ऍक्च्युअली हा रेप्लिकेशन फोर्क एवढा तयार झाल्यानंतर तिथे एक स्मॉल आरएनए प्राइमर तयार झाला. स्मॉल आरएनए प्राइमर तयार झाल्यानंतर नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड जॉईन तयार झाले, एक फ्रॅगमेंट तयार झाला. परत हा डीएनए इथून इथपर्यंत ओपन झाला, परत स्मॉल आरएनए प्राइमर तयार झाला, परत स्मॉल फ्रॅगमेंट तयार झाला. अशा पद्धतीने नंबर ऑफ फ्रॅगमेंट्स तयार होतात आणि ही प्रोसेस नंबर ऑफ फ्रॅगमेंट्स तयार होत असल्यामुळे आपण याला डिसकंटिन्युअस प्रोसेस असं म्हणतो. ही डिसकंटिन्युअस प्रोसेस जी काय आहे, आता इथपर्यंत आपण बघितलं की स्मॉल आरएनए प्राइमर जॉईन झाला, त्याच्यानंतर एक स्मॉल फ्रॅगमेंट तयार झाला. जेव्हा हा रेप्लिकेशन फोर्क पुढे वाढेल तेव्हा परत एक स्मॉल आरएनए प्राइमर तयार होईल, एक स्मॉल डीएनए फ्रॅगमेंट तिथे जॉईन होईल. अशा पद्धतीने ही प्रोसेस कंटिन्युअसली कॅरीड आउट होते इथे लीडिंग स्ट्रँड मध्ये. आणि लॅगिंग स्ट्रँड मध्ये मात्र ही प्रोसेस डिसकंटिन्युअस असते. तर अशा पद्धतीने दोन स्ट्रँड तयार होतात. वन इज कॉल्ड एज लीडिंग स्ट्रँड विच इज कंटिन्युअस इन नेचर अँड लॅगिंग स्ट्रँड विच इज डिसकंटिन्युअस इन नेचर. तर लीडिंग आणि लॅगिंग स्ट्रँड दोन तयार होतात आणि ही जी काही प्रोसेस कॅरीड आउट होते तर लीडिंग टेम्पलेटवर लीडिंग स्ट्रँड तयार होतो, लॅगिंग टेम्पलेटवर लॅगिंग स्ट्रँड तयार होतो. आणि ह्यांची जी काही डायरेक्शन आहे तर डायरेक्शन नवीन स्ट्रँड तयार होण्याची ही ऑलवेज अँड ऑलवेज 5 प्राइम टू 3 प्राइम. इथे सुद्धा 5 प्राइम टू 3 प्राइम. ओके, आता हे जे काही नवीन स्ट्रँड सिंथेसाइज झाले त्याच्यामुळे आपल्याला दोन स्ट्रँड मिळाले. सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँड, त्याच्यासाठी लागणारे एन्झाईम लक्षात ठेवा, त्याच्यासाठी लागणारे एन्झाईम जे काय आहे, पहिला एन्झाईम जो आरएनए प्राइमरसाठी असतो तो म्हणजे आरएनए प्राइमेस एन्झाईम, आणि दुसरा एन्झाईम जो डीएनए न्यूक्लियोटाइड्स एकमेकांना जॉईन करण्यासाठी असतो तो म्हणजे डीएनए पॉलिमरेझ एन्झाईम. तर इथे दोन एन्झाईम महत्त्वाचे आहेत, वन इज आरएनए प्राइमेस एन्झाईम, अनदर एन्झाईम इज डीएनए पॉलिमरेझ एन्झाईम. तर हे दोन एन्झाईम इथे महत्त्वाचे आहेत नवीन स्ट्रँड तयार करण्यासाठी. त्याच्यामध्ये दोन स्ट्रँड तयार झाले आपल्याला, लीडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग स्ट्रँड. आणि हे लीडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग स्ट्रँड जे काय, लीडिंग स्ट्रँड कंटिन्युअस असतो, लॅगिंग स्ट्रँड डिसकंटिन्युअस असतो. आणि डिसकंटिन्युअस स्ट्रँड जे काय आहेत, इट वॉज फर्स्ट डिस्कवर्ड बाय द रिसर्चर ऑर सायंटिस्ट ओकाझाकी. दॅट्स व्हाय दिस फ्रॅगमेंट्स विच आर बीइंग फॉर्म्ड
हे जे काही फ्रॅगमेंट तयार झाले हे नंबर ऑफ फ्रॅगमेंट जे काही तयार झाले त्याला ओकाझाकी फ्रॅगमेंट्स इट इज कॉल्ड एज ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आणि हे जे ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आहेत ते लीडिंग आणि लॅगिंग स्ट्रँड्स असतात लास्ट स्टेप इज दैट इज फॉर्मेशन ऑफ डॉटर स्ट्रँड्स डॉटर स्ट्रँड जेव्हा तयार होतात तर हा कंटिन्युअसली तयार झाला दुसरा जो काही तयार झाला इट इज इन द फॉर्म ऑफ फ्रॅगमेंट्स आणि हे फ्रॅगमेंट्स मध्ये जे काही तयार झाले आता हे फ्रॅगमेंट्स मध्ये तयार झालेले फ्रॅगमेंट्स तयार झालेला लॅगिंग स्ट्रँड जो आहे हा कुठेतरी कंटिन्युअस झाला पाहिजे जेव्हा दोन स्ट्रँड सेपरेट दोन डीएनए तयार होतील किंवा होतात त्यावेळेला मात्र हे फ्रॅगमेंट्स एकमेकांना जॉईन केले जातात आणि जॉईनिंगसाठी जो एन्झाइम लागतो इट इज कॉल्ड ॲज दिस स्ट्रँड्स आर जॉईन टुगेदर विथ द हेल्प ऑफ एन्झाइम कॉल्ड ॲज डीएनए लायगेज एन्झाइम डीएनए लायगेज एन्झाइम महत्त्वाचा आहे कशासाठी तर दोन फ्रॅगमेंट्स डीएनएचे जोडण्यासाठी तर इथे डीएनए लायगेज एन्झाइमच्या मदतीने हे फ्रॅगमेंट्स एकमेकांना जोडले जातात आता जोडण्याच्या अगोदर हा आरएनए प्राइमर काढून टाकला पाहिजे इथे सुद्धा हा आरएनए प्राइमर काढून टाकला पाहिजे आरएनए इज नॉट द पार्ट और आरएनए प्राइमेज इज नॉट द पार्ट ऑफ द डीएनए सो दिस इज बीइंग रिमूव्ड हा रिमूव कशाच्या पद्धतीने केला जातो सो इट इज बीइंग रिमूव्ड विथ द हेल्प ऑफ एन्झाइम कॉल्ड एज आरएनएज आरएनएज तुम्ही जुनं पुस्तक जर बघाल आता दोन पुस्तक आपण आपला सिलेबस नवीन झाला आहे ह्या नवीन सिलेबसमध्ये जुन्या सिलेबसमध्ये पुस्तकामध्ये कुठेतरी ताळमेळ असेलच असं नाही तर काही कंटेंट जे काय आहेत इकडे काहीतरी दिले असू शकतात तिकडे काहीतरी दिले असू शकतात काही चेंजेस अजून आपल्याला नवीन पुस्तकामध्ये हवेत तर जुन्या पुस्तकामध्ये आर्यनेच असं दिलेलं आहे आणि नवीन पुस्तकात जर तुम्ही बघाल तर नवीन पुस्तकात मात्र पॉलिमरेज असं दिलं आहे डीएनए पॉलिमरेज ऍक्च्युली इट शुड बी आरएनए एन्झाइम जो आरएनए प्राइमर काढून टाकण्यासाठी लागणारा एन्झाइम आहे तो आरएनए असा मात्र नवीन पुस्तकामध्ये चुकून त्याऐवजी डीएनए पॉलिमरेज असा शब्द आलाय तो तेवढा पुस्तकामध्ये तुम्ही जेव्हा पुस्तक वाचाल किंवा पुस्तकामध्ये जेव्हा तुमचं वाचन सुरू असेल त्यावेळेला तो डीएनए पॉलिमरेजच्या ऐवजी आरएनएच असा वापरावा किंवा तिथे लिहून काढा तर आरएनएज इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिमूवल ऑफ आरएनए प्राइमर हा आरएनए प्राइमर रिमूव होण्यासाठी आरएनए प्राइमर रिमूवलसाठी जो एन्झाइम लागतो तो आरएनएस आता हे रिमूव झाल्यानंतर ती जागा आपण रिकामी सोडू शकत नाही मग तिथे आपण काय करणार तर डीएनए न्यूक्लियोटाइड्स जॉईन करणार आणि हे डीएनए न्यूक्लियोटाइड्स तिथे ऍक्च्युली जॉईन होतात विथ द हेल्प ऑफ डीएनए पॉलिमरेज आणि हे डीएनए पॉलिमरेजचे दोन प्रकार आहेत युकॅरियोटिक सेलमध्ये डीएनए पॉलिमरेज अल्फा नावाचा एन्झाइम आहे ज्याच्यामुळे हे आरएनए प्राइमेजच्या जागेवर रिप्लेसमेंटमध्ये डीएनए स्ट्रँड येतो किंवा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आरएनए पॉलिमरेज वन हा एन्झाइम वापरला जातो रिप्लेसमेंटसाठी तर अशा पद्धतीने डीएनए रेप्लिकेशन कॅरीड आउट होतं आता हे डीएनए रेप्लिकेशन जे काही आपण स्टडी केलं तर जेव्हा हे डीएनए रेप्लिकेशन सुरुवातीला वॅटसन आणि क्रिक या दोन रिसर्चर किंवा शास्त्रज्ञांनी शोधलं किंवा सांगितलं त्यावेळेला भरपूर रिसर्चरमध्ये अशा पद्धतीने संभ्रम होता की हे रेप्लिकेशन जे काही कॅरीड आउट होतं ह्याच्यामध्ये दोन्ही स्ट्रँड नवीन तयार होतात की एक स्ट्रँड नवीन असतो एक जुना असतो किंवा कशा पद्धतीने हे रेप्लिकेशन कॅरीड आउट होतं तर ह्याचं उत्तर जे काही दिलं इट इज गिव्हन बाय द मेसलसन अँड स्टार मेसलसन अँड स्टार दीज आर द टू रिसर्चर हे दोन नाव लक्षात ठेवा मेसलसन अँड स्टार दीज आर द टू नेम्स विच आर इम्पॉर्टंट इन द स्टडी ऑफ डीएनए रेप्लिकेशन मेसलसन आणि स्टार ह्या दोन रिसर्चरनी सांगितलं की डीएनए रेप्लिकेशन जे काही प्रोकॅरियोटिक किंवा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये होतं हे सेमी कन्झर्वेटिव्ह व्हॉट इज सेमी कन्झर्वेटिव्ह तर सेमी मीन्स हाफ ऑफ द पोर्शन इट इज ओल्ड
and half of the portion it is new. Means one strand is older, another strand is new. One strand is older, another strand is new. आपल्याला जो काही दोन डीएनए एका डीएनए पासून रिप्लिकेट झाल्यानंतर मिळणार आहे, तर त्या दोन डीएनए पैकी आता ह्या याच्यानंतर दोन डीएनए मिळतील आपल्याला. आणि हे दोन डीएनए जे काय आहे, तर ह्या दोन डीएनए मध्ये प्रत्येक डीएनए मध्ये एक स्ट्रँड ओल्ड असेल, एक स्ट्रँड न्यू असेल. दिस इज ओल्ड स्ट्रँड, दिस इज न्यू स्ट्रँड, दिस इज न्यू स्ट्रँड, दिस इज ओल्ड स्ट्रँड. तर एक स्ट्रँड ओल्ड आणि एक स्ट्रँड न्यू असेल त्याला म्हणतो आपण सेमी कन्झर्वेटिव्ह टाइप ऑफ डीएनए रेप्लिकेशन. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे बघूया की हे सेमी कन्झर्वेटिव्ह डीएनए रेप्लिकेशन मेसेलसन आणि स्टाल कशा पद्धतीने प्रूव्ह केलं. ओके, हॅव अ नाईस टाइम, एन्जॉय युअर सेल्फ.